कोकण हे आपला भारत आणि भारताबाहेरही एक जैविक विविधतेने नटलेला परिसर आणि समृद्धीने नटलेला परिसर म्हणून प्रसिद्ध आहे. याचं कारण तुम्हाला माहितीच आहे, एका बाजूला समुद्र, एका बाजूला डोंगराची दाट राई, एका बाजूला नारळ पोपळी यांच्या बागा, तर दुसरीकडे जगात प्रसिद्ध असलेला आपला हापूस आंबा. ह्या बागेमध्ये पायरी हापूस हे दोन प्रकारची झाडं आहेत आणि हा जवळजवळ सीझन जानेवारीमध्ये चालू होतो आमचा आंबा काढायला आणि आम्ही कोल्हापूर आणि सांगली मार्केटमध्ये आंबा पोच करतो. हा व्यवसाय मी जवळजवळ 10 वर्ष करतो आहे, त्याच्यात जवळजवळ एक ही आत्ताची 3 वर्ष म्हणजे खूप कठीण चालली आहेत. म्हणजे पहिल्या आमच्या 7-8 वर्षापूर्वी 10-12 गाड्या सुटायच्या किंवा एक मागच्या 2 वर्षापूर्वीसुद्धा 10-12 गाड्या सुटायच्या, तर चालू वर्षी 1 गाडी भरताना मुश्किल होते आमच्या गावामध्ये. जवळजवळ 1 गाडीला 700-800 बॉक्स जायचे, तर आत्ता 200 बॉक्स 1 गाडीला जाताना मुश्किल झाले आहेत पूर्ण. आणि जवळजवळ ही 500 कलमाची बाग आहे, या बागेमध्ये आता जवळजवळ हे 2 क्रेड आंबे काढले आहेत आम्ही, ते पण आम्हाला शोधून काढावे लागत आहेत कारण आंबा चालू वर्षी जवळजवळ 10% नाही आहे, म्हणजे वेंगुर्ला तालुक्यामध्ये तर 10% नाही आहे. आणि अशी ही आमची शेतकऱ्यांची परिस्थिती कठीण झालेली आहे की ह्या 2-3 वर्षामध्ये तर भरपूर, कारण वातावरणामध्ये भरपूर फरक झालेला आहे. कारण आत्ता अवकाळी पाऊस झाला 2 दिवसापूर्वी, त्याच्यानंतर आता ही कीड चालू झाली. आता आम्हाला काल स्प्रे पण चालू केला, काल स्प्रे केला आहे आम्ही. हे स्प्रे करण्याचे दिवस नाही आहेत पण आता स्प्रे करावा लागला आहे, तो कालच आम्ही केला आहे स्प्रे आणि आज फिरतो आहे दुसऱ्या बागेमध्ये. आणि हे 2 क्रेड आंबे आता आम्ही काढले आहेत पूर्ण या दिवसामध्ये. आता माझी मुलं 1 7वीत आहे, मुलगी आहे ती, मुलगा आहे 5वीत आहे, पाठा स्कूलमध्ये शिकत आहेत. आणि पहिले तर किती 7-8 वर्ष आंबे चांगले होते, त्यामुळे धंदा हा करावा असा जोश होता, पण आता या वातावरणामुळे काही म्हणजे हेच नाही होत. त्याच्यामुळे मुलांना पण हे करून उपयोग काय नाही, कारण लोकांचं कर्ज काढणार आणि हे करणार धंदा उपयोग काहीच नाही होत ना, त्यामुळे चांगलं शिकून काय ते पुढे दुसरा बिझनेस करावा असं सांगू शकतो. कारण आता काय राहिलं नाही धंदा अर्थच, या बॉक्सला पण रेट नाही काय नाही, दलाल लोक फसवतात एवढं हे करून, औषधालाच पैसा सगळा जातो, कामगारांना त्यांना द्यायला जातो, त्याच्यामुळे आम्हाला असं काहीच प्रॉफिट असं काहीच होत नाही या धंद्यामुळे. आणि निसर्गामुळे खूपच 2-3 वर्ष खूपच हे झालं वाईट. माझे भाऊ किंवा माझे नातलग जे काही थोडं तुटपुंजं शिक्षण घेऊनसुद्धा आय टी कंपनीसारख्या कंपन्यांमध्ये किंवा मुंबईसारख्या ठिकाणी एक तुटपुंजा पगारावर किंवा मोठ्या पगारावरसुद्धा काम करतात, त्याची तुलना बघता या व्यवसायामध्ये तेवढासा फायदा नाही आहे. मात्र आपले वडिलोपार्जित जो आपला व्यवसाय आहे तो टिकावा, आपल्या हापूस आंब्याचे आपल्या कोकणातील जी एक परंपरा आहे त्या परंपरेचं नाव टिकून राहावं, यासाठी आमच्यासारखा तरुण वर्ग इथे प्रयत्न करत असतो. आमच्यासारखा उच्च शिक्षित जर तरुण शहराकडे वळला तर तिकडे नक्कीच या व्यवसायाप्रमाणे तिकडेही पैसे कमवू शकतो. मात्र प्रत्येकजण जर शहराकडे वळायला लागले तर हा व्यवसाय हा इथेच थांबेल. आणि आंब्यासारखा जो पूर्ण जगाच्या पाठीवर कोकणात आंब्याच्या या फल धारणेमुळे या फळामुळे जे नाव आहे ते कुठेतरी संपुष्टात येईल. मात्र जर अशीच परिस्थिती राहिली तर मात्र आपल्या आमच्यासारख्या एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाला शहराकडे वळल्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र यामुळे खेडी ओस पडतील आणि हा व्यवसाय संपुष्टात येईल यात काही शंका नाही. नमस्कार, मी सचिन सुधाकर मालेडकर. मी माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चरमध्ये. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी म्हणजेच आंबा किंवा काजू नारळ भात शेती यावर येणारे वेगवेगळे रोग व किडी यांना मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही या ठिकाणी करतो. मग त्यांना लागणारी औषधं ही मुबलक किंवा कमीत कमीत खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देण्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो. वातावरणातील बदलामुळे सध्या रोग व किडींचे प्रमाण वाढले आहे, तसेच शेतकऱ्यांच्या फवारण्या पण वाढलेल्या आहेत. आंबा या पिकासाठी सध्या 15-16 फवारण्या गेल्या जातात. आता हा आपण बघतोय हा शूट बोअर म्हणजे खोडाचा रोग, म्हणजे खोडाला रोग असतो तो,
फळ आतमध्ये पोखरून फळ मोठी ही कीड असते, एकच कीड सिंगल कीड असते, ती आतमध्ये रिकते आणि पूर्ण फळ नाशाडी करून टाकते. आणि दुसरी ह्या हातात बघा तुम्ही, उजव्या हातात जो बघाल ते फळ, ह्याच्यावर अशी माशी बसते, मी माशी ती पिवळी माशी बसते. आणि इथे माशी बसल्यानंतर ह्याच्यात हजारो किडे कीड आतमध्ये तयार होतात. थ्रिप्स हा गेल्या थ्रिप्स हा 3 वर्षाचा हा जास्त प्रॉब्लेम आहे आमचा. सुरुवातीला पण थ्रिप्स होता, पण त्यावेळी ऑब्झर्वेशन नीट होत नव्हतं. थ्रिप्स काय करतो, एक आपली त्याची जी प्रोडक्शन आहे ते 15 दिवस, त्याची जी लाईफ सायकल आहे ती 15 दिवसाची आहे फक्त. त्या 15 दिवसात तो असंख्य पिल्लं आपली जन्माला घालतो. तो जर मोहराच्या वेळी जर आपल्या बागेवरती आला तर पूर्ण त्याला रस शोषून घेतो मोहराचा पूर्णपणे, म्हणजे त्याला सकिंग पेस्ट म्हणतात, सक करतो आणि तो मोहर गळून जातो. जर तो फ्रुटिंग स्टेजला आला म्हणजे एवढी वाटाणे एवढी झाली तर ते काहीच राहत नाही, सुपारी एवढी हे झाली तर पूर्ण चिकू आकाराची पूर्णपणे हे होतात. आणि मागच्या 3 वर्षात आमच्या एरियामध्ये हा फेब्रुवारी टू मार्च, म्हणजे 1 जानेवारी 15 टू फेब्रुवारी 15 ह्या 1 महिन्याच्या ज्या पिरियडमध्ये याचा म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचा अटॅक होतो. त्यामुळे आता मागची 3 वर्षात मी स्वतः याच्यात अभ्यास केला आहे की कोणतेही केमिकल थ्रिप्ससाठी काम करत नाही. आणि असं कुठचंही विद्यापीठाचं पण अजून त्याच्यावर संशोधन झालेलं नाही किंवा हे मॉलिक्युल तुम्ही यूज करा तुमचा थ्रिप्स कंट्रोल येतो आहे. जे कंपनीवाले सांगतात हे मारा ते मारा, आपला शेतकरी वर्ग याच्या आपलं नुकसान होणार म्हणून जे देत आहेत ते मारत आहेत, पण त्याच्यावर प्रॉपर असं कोणीही संशोधन केलेलं नाही. मला वाटतं आपण एकात्मिक जर त्याच्यावर व्यवस्थापन केलं, सुरुवातीपासून जर ऑब्झर्वेशन ठेवून जर हे केलं तर हा पण कंट्रोल येऊ शकतो. 85-90 ह्या पिरियडमध्ये त्यावेळी फक्त 3 वेळा औषध मारलं जायचं झाडावरती का, आणि 90 ते 2000 पर्यंत. त्याच्यानंतर हे स्पर्धा झाल्या बागामध्ये का, आणि हे कल्टरचं मला नक्की माहीत नाही केव्हा चालू झालं आहे हे, पण ते साधारण मला वाटतं तरी 2000 चालू झालेलं आहे कल्टर हे का. आणि कल्टर वापरायच्या पूर्वी जी झाडांना फळं येत होती ती वेगळी होती, आणि आता कल्टर म्हणजे कसं आहे, पण ते जेवढं कल्टर वापरतात तेवढं त्याला देत नाही, खत द्यायला पाहिजे, सेंद्रिय खत पाहिजे त्याला. मग हे जो व्यापारी घेणारा तो काय करतो माहिती आहे, कल्टर वापरणार पण त्याला प्रमाण असतं का, मग सुरुवात करायची 10-20 मिलीवरून सुरुवात करायची, मग हे डायरेक्ट 50-100 मिली सुरुवात करतात. आणि ते कल्टर घातल्यानंतर शेणखत घालायला पाहिजे, 2 वेळा त्याला खत द्यायला पाहिजे, तेवढी मशागत होत नाही शेतकऱ्याकडून का, फक्त पैसे मिळवायचे हाच हे चाललेलं आहे त्यांचा का. त्यामुळे आणि निसर्ग कसा आहे, गेल्या वर्षी तर भरपूर पीक होतं, यावर्षी 10-15% पीक आहे का. आणि आज जो 20 वर्षापूर्वी आंबा मी कोल्हापूर मार्केटला बघितलेला, त्यावेळी पेट्या होत्या, बॉक्स नव्हता, त्याच्या निम्मे पण आज मार्केटला आंबा नाही, गेल्या वर्षी पण नव्हता एवढा अजूनही, कारण नैसर्गिक हा पीक भरपूर यायचं त्यावेळी 1 वर्षाआड करून. आणि आता जे कल्टर झालं आहे ना त्यामुळे कसं आहे माहिती आहे, तेवढं उत्पन्न मिळत नाही, झाडाच्या कॅपॅसिटी म्हणजे ताकद कमी झालेली आहे झाडांची. ज्याप्रमाणे आता लोक काय करतात की रासायनिक खत वापरतात, रासायनिक खत वापरलं की जे रासायनिक खत होतं त्याच्यामुळे कीड एवढ्या प्रमाणात वाढते किंवा तुडतुडा थिप्स एवढ्या प्रमाणात होतो की ते औषधानेसुद्धा कंट्रोल होत नाही. तर आम्ही ते सेंद्रिय खत घालतो, कारण त्याच्यावर काय माहिती आहे आम्हाला ते त्याचा रिझल्ट हा फळांना चांगल्यापैकी होतो, त्याची साईज, फळाची साईज किंवा त्याच्यावरचा रोग कीड ही कमी प्रमाण होते, त्याचा रोग प्रतिकार शक्ती वाढते. रासायनिक खतं घालत होतो त्याचे परिणाम वेगळेच होत होते, म्हणजे झाडांना उत्पन्न नाही, किडी, वेगवेगळे रोग असे खूप प्रकार येत होते त्यांना. म्हणजे आम्ही फवारणी करूनसुद्धा तो कंट्रोल होत नव्हता, आता आम्हाला तो फवारणी करून कंट्रोलमध्ये मिळतो आहे. जो आम्हाला फळ मिळतं हे आम्हाला मेन म्हणजे ऑर्गॅनिक खतामुळेच मिळतं आहे फळ. येणारे आता एक क्लायमेट बदल आहे, सगळ्या गोष्टी आहेतच,
तो प्रत्येक शेतकरी फेस करतो आहे. पण यात करून आपण जशी पूर्वी लोक करायची सेंद्रिय शेती तसं करण्याचा आपला मानस आहे. सेंद्रिय थोडंफार आपण आता मी पूर्णतः सेंद्रिय होऊ शकतही नाही किंवा आत्ता जरी मी म्हटलं आत्तापासून स्टार्ट करतो तरी पण ते मला पॉसिबल नाही कारण पूर्णतः सेंद्रिय म्हटल्यानंतर तशा गोष्टी काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे. पण 80% सेंद्रिय 20% असं जर केलं तर भविष्यात ही शेती फायदेशीर आहे. पण सेंद्रिय शेती फायदेशीर आहे असं मला वाटतं कारण ग्राहक पण आता सेंद्रिय शेतीलाच पसंत करतो आहे मार्केटमध्ये.